गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सर। यस गुड मॉर्निंग एवरीबॉडी। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने सुरू ठेवलेला एक उपक्रम म्हणजे शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू। या उपक्रमांतर्गत आजच्या पाठामध्ये मी दिग्विजय सांगळे सर, माझे सहकारी प्रकाश राऊत सर, चौधरी मॅडम, आम्ही आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवी विषय भूगोल मानवी वस्ती हा राहिलेला पाठ पाहणार आहोत। या अगोदर आपण मानवी वस्ती हा पाठ दोन तासिकांमध्ये पाहिलेला आहे। भरपूर माहिती या मानवी वस्ती बद्दल आपण मिळवलेली आहे। आजही उर्वरित पाठाचा राहिलेला जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत। त्यामध्ये विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती हा भाग आपण अगोदरच्या पाठाला पाहिलेला होता। थोडस त्यावर आपण उजळणी वजा जाऊया। विखुरलेली वस्ती यामध्ये आपण पाहिलं की साधारण वस्ती दूर दूर वसलेली असते, दोन वस्त्यांमध्ये अंतर असतं हे आपण पाहिलं। त्यानंतर ही वस्ती डोंगराळ भागामध्ये किंवा खूप मोठे मोठे शेतीचे प्लॉट असतील, सदन शेती असेल अशा ठिकाणी, त्याची कारण सुद्धा आपण पाहिली की याच ठिकाणी ही वस्ती का वसलेली असते। अशा पद्धतीने अंतरावर असलेली ही वस्ती म्हणजे विखुरलेली वस्ती हा भाग पाहिलेला होता। त्यानंतर केंद्रित वस्ती, मानव निर्मित कारण असतील किंवा निसर्ग निर्मित कारण असतील, त्यामध्ये आपण रेल्वे ट्रॅक घेतले किंवा शहर घेतलं, आणि नैसर्गिकरित्या जर का हे जशी मानव निर्मित कारण, निसर्ग निर्मित कारण जर का आपण पाहिली, त्यामध्ये नदी असेल किंवा जिथे पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी ही वस्ती केंद्रित झालेली पाहायला मिळते। म्हणजे काही भौगोलिक कारण त्या ठिकाणी आहेत, भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी आहे की ज्यामुळे वस्ती केंद्रित झालेली आहे। राजस्थानमध्ये पाणवठ्याची जागा जिथे असेल त्या ठिकाणी वस्ती केंद्रित झालेली आहे। अशा पद्धतीने केंद्रित वस्तीची माहिती आपण घेतलेली आहे। त्यानंतर रेषाकृती वस्ती, म्हणजे या ठिकाणची वस्ती घर ही एका रेषेमध्ये असतात, एका लाईन मध्ये असतात, याची पण उदाहरण आपण पाहिली की नदी, नदीच्या दुतर्फा वस्ती असते, तसंच एखादा हायवे असेल, मोठा रस्ता असेल, रस्त्याच्या कडेला असते, किंवा रेल्वे मार्ग असेल, रेल्वे मार्गाच्या कडेला असते, किंवा एखादं प्लान सिटी वसवलेलं असेल, नियोजित शहर वसवलेलं असेल, त्याचे रस्ते असतात, तिथे आखीव रेखीव बांधकाम केलेलं असतं। प्लान सिटीमध्ये तुम्हाला लाईन मध्येच घर बांधून दिलेली असतात, रो हाऊस असतात, बिल्डिंग असतात, त्यानंतर तिथे राहणाऱ्या लोकांच्या ज्या गरजेच्या सोयी सुविधा आहेत, त्यामध्ये शाळा असेल, हॉस्पिटल असेल, ह्या सुविधा सुद्धा त्या इमारती सुद्धा एका ओळीमध्ये रेषेमध्येच बांधलेल्या असतात। या अशा प्रकारच्या वस्तीला रेषाकृती वस्ती असं म्हणतात। साधारण हा भाग आपण पाहिलेला होता। यानंतर आपण आणखी ही वस्ती विकसित झाल्यानंतर तिचं
स्वरूप कशा पद्धतीने निर्माण होतं, कशी ती वस्ती नावारूपाला येते त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. मुलांनो, आता आपण पाहत आहोत नागरी वस्ती. नगर म्हणजे शहर, नगर म्हणजे शहर, नागरी वस्ती साधारण शहरातली वस्ती. या वस्तीबद्दल आपल्याला काय सांगता येईल? मुळातच शहरामध्ये लोक येतात ते विविध कारणांमुळे. विविध कारणांसाठी ते शहर निर्माण झालेलं असतं. ते सुद्धा आपण पाहणार आहोत, शहर कशी निर्माण होतात. परंतु या शहरातली वस्ती ही नागरी वस्ती म्हणजे नेमके काय? ही नागरी वस्ती आहे तरी कशी? त्याची काही वैशिष्ट्ये आहेत का? नक्कीच. मुलांनो, नागरी वस्ती म्हटलं की म्हणजे शहर म्हटलं की काय, तिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे खेड्याच्या तुलनेमध्ये, छोट्या गावांच्या तुलनेमध्ये अनेक गावांची लोकसंख्या एकत्र केली तरी सुद्धा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शहराची असते. अशा पद्धतीने अनेक शहरांची उदाहरण आपल्याला घेता येतील. प्रत्येक जिल्ह्याचं ठिकाण जरी आपण घेतलं, अगदी मुंबई तर महानगर आहे, नाशिक महानगर आहे, पुणे महानगर आहे, तर अशी महानगर सोडाच, पण साधी शहर ही जी महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या दृष्टीने जिल्ह्यांची निर्मिती केलेली आहे, हे जिल्हे आपण जर का पाहिले तर जिल्ह्याची ठिकाणं सुद्धा गजबजलेली असतात. या ठिकाणी खेड्यांच्या तुलनेत, छोट्या गावांच्या तुलनेत लोकसंख्या ही जास्त असते. आणि ही लोकसंख्या बरीच त्या ठिकाणी स्थायिक असते. एखादं शहर असेल, त्या शहरामध्ये कामानिमित्त बाहेरून येणारे लोक असतात, म्हणजे कामानिमित्त ये जा करणारे लोक असतात, त्याच पद्धतीने स्थायिक लोकांची संख्या सुद्धा जास्त असते. मग हे स्थायिक लोक म्हटलं की त्या लोकांच्या सोयी सुविधांचाही प्रश्न निर्माण होतो. आणि लोकसंख्या वाढली की त्या ठिकाणच्या सोयी सुविधा सुद्धा वाढत जातात. अशा पद्धतीने महानगराच्या बाबतीत किंवा हे नागरी वस्तीच्या बाबतीत आपल्याला हे निश्चित सांगता येईल की या नगरातील किंवा नागरी वस्तीतील जी लोकसंख्या आहे ती खेडेगावांच्या किंवा छोट्या गावांच्या तुलनेत जास्त असते, आणि त्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधांची वाढ सुद्धा होत राहते. आणि हळूहळू ही लोकसंख्या वाढत जाते आणि त्या नगराचं रूपांतर महानगरामध्ये होतं. म्हणून काही अनेक ठिकाणी नवीन जिल्हे जे तयार झालेले आहेत ते अगोदर तालुके होते. त्या तालुक्याचं रूपांतर काय झालं? जिल्ह्यामध्ये झालं. त्याच आपल्या जवळचं उदाहरण म्हणजे पालघर. पालघर हा ठाणे जिल्ह्यातील तालुका होता. अलीकडच्याच काळामध्ये पालघर हा तालुका होता, परंतु तालुक्याचा तो आता जिल्हा झालेला आहे. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याची एक भर पडलेली आहे. त्याचं कारण, तिथला भूभाग काही वाढलेला नाहीये, लोकसंख्या वाढली, मतदार वाढले, आणि म्हणून आपल्या प्रशासकीय कामकाज व्यवस्थित होण्यासाठी किंवा प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित राबवण्यासाठी, लोकांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी, सोयी सुविधा देण्यासाठी अशा प्रकारची ही रचना आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे नवीन जिल्हे सुद्धा निर्माण केले जातात, तालुकेही निर्माण केले जातात. त्याच कारणच हे. आणि म्हणजेच काय? ही लोकसंख्या वाढते आहे आणि लोकांना वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यासाठी, प्रशासकीय सोयीसाठी हे सर्व करावं लागतं. मुलांनो, अगदी पाचवीच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही शिकलेला, चौथीच्या वर्गात सुद्धा शिकलेला माझे शहर माझे गाव, तेव्हा सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे की शहर आपल्या डोळ्यासमोर आणा, एखादं
एखादं म्हणण्यापेक्षा आपलंच गाव आपल्या डोळ्यासमोर आणा. गाव आणि शहर यातला फरक आपल्या लगेच लक्षात येतो. वेगवेगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आपण शहर आणि गाव म्हणजेच आजच्या पाठाच्या संदर्भाने पाहायचं तर नागरी वस्ती आणि ग्रामीण वस्ती यातला फरक आपण सहज सांगू शकतो. हा भाग थोडासा आपण पहिल्या पाठाला सुद्धा पाहिलेला आहे. मुलांना मी म्हणालो की वेगवेगळे घटक डोळ्यासमोर ठेवून आपण या दोन्ही वस्त्यांची तुलना करू शकतो. उदाहरणार्थ उपलब्ध जागा. शहरामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध जागा कमी असते. खेडेगावात लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध जागा जमीनी जास्त असते. म्हणूनच खेडेगावात लोकसंख्या कमी असते, शहरात लोकसंख्या जास्त असते. दोन मुद्दे. तिसरा मुद्दा वाहन बघा. वाहनांची संख्या ही शहरामध्ये जास्त असते, म्हणजे नागरी वस्तीमध्ये जास्त असते आणि ग्रामीण वस्तीमध्ये तुलनेत कमी असते. तसंच रस्त्यांची संख्या सुद्धा. त्याच्यानंतर विकसित झालेले जे रस्ते आहेत ते शहरामध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. आजही खेडेगावामध्ये काही ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही. या अगोदरच्या पाठाला मी हे सुद्धा सांगितलं की या विखुरलेल्या वस्तीमध्ये जर का आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी अक्षरशः पाऊल वाटेने जावं लागतं. कोणत्याही प्रकारचं साधन तिथे मिळत नाही जाण्यासाठी, किंवा साधन जाण्यासाठी रस्ताच नाही. म्हणजे अशा प्रकारचा ग्रामीण भाग सुद्धा आहे, दुर्गम भाग सुद्धा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पायी चालतच जावं लागतं. तर अशा पद्धतीने हा सुद्धा फरक आहे. त्यानंतर शेती. शेती हा व्यवहार म्हणजे व्यवसाय जर का पाहिले तर शहरातील लोकांचे व्यवसाय आणि ग्रामीण भागातल्या लोकांचे व्यवसाय यामध्ये सुद्धा आपल्याला फरक सांगता येईल. पाण्याची व्यवस्था. त्यानंतर लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध सोयी सुविधा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. खेडेगावामध्ये किंवा छोट्या गावामध्ये एक सरकारी शाळा जी आहे ती 7वी पर्यंत 8वी पर्यंत, त्यानंतर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी तुमच्या गावापासून शेजारी जे छोटं शहर असेल, नागरी वस्ती असेल, त्या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी त्या मुलांना. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टींचा विचार करून आपल्याला ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती यातला फरक सांगता येईल. घरांची रचना सुद्धा विचारात घेता येईल. शहरामध्ये जागा कमी उपलब्ध असल्यामुळे इमारती कमी जागेवर जास्त घरं बांधलेली दिसतात. त्यातूनच इमारतींची बिल्डिंगची अलीकडच्या काळामध्ये त्याला आपण टॉवरच म्हणतो. पूर्वी 4-4 मजल्याच्या बिल्डिंग असायच्या, अलीकडे 15 माळे 20 मजले अशा पद्धतीने इमारती बांधलेल्या आहेत. त्याचं कारण जागा कमी आणि लोकसंख्या जास्त हे चित्र खेड्यामध्ये मात्र नाही. खेड्यामध्ये बैठीच घरं जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर कच्च्या मातीची घरं. अलीकडच्या काळात खेड्यामध्ये सुद्धा घरं बैठी असली तरी सुद्धा ती आता पक्क्या विटांची बांधली जातात, पक्की घरं बांधली जातात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शहरी जीवन आणि गावातील जीवन याचाही फरक सांगू शकतो. थोडक्यात मानवी वस्तीमध्ये ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती यामध्ये निश्चितपणानं फरक आहे. मुलांना नागरी वस्ती म्हटलं की ही वेगवेगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या घटकांमुळे एकवटलेली वस्ती आहे, म्हणून त्याला एकवटलेली वस्ती सुद्धा म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणांनी ती एकवटलेली आहे. बघा, नागरी वस्ती रस्ते का तयार झाली ती वस्ती रस्ते. बऱ्याचदा काय होतंय, 4 रस्ते एकत्र आले की ते 4 रस्ते हे तो अशा प्रकारचा नाका तयार होतो की 4 शहरांना जोडलेली ती ते रस्ते असतात. 4 रस्ते एकत्र आले म्हणजे
ते चार रस्ते त्या ठिकाणावरून चार मोठ्या शहरांकडे जाणारे असतात आणि त्यामुळे ती जी चौफुली आहे रस्त्यांची त्या जागेला खूप महत्व प्राप्त झालेलं असतं. चार मोठ्या शहरांना जोडलेले आणि पुन्हा त्या शहरांना दुसरीकडे जोडलेले रस्ते हे असतात, म्हणजे हे रस्त्याचं जाळं आहे. याच तुमच्या समोर असलेली जी स्क्रीन आहे ठळक चित्रांच्या पाठीमागे जर का तुम्ही पाहिलं तर रस्ते तुम्हाला पसरलेले दिसतील, रस्त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. अशा पद्धतीने रस्ते खूप असतात, छोटे मोठे, शॉर्टकट, महामार्ग, राज्य महामार्ग, त्याच्यानंतर नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग अशा किंवा स्थानिक रस्ते, वेगवेगळे रस्ते जे त्या ठिकाणी दिल्या जातात. चार रस्ते एकत्र आले तिथे पेट्रोल पंप असतो, मग पेट्रोल पंपच्या बाजूला हॉटेल असतात, दुकानं असतात, दवाखाने असतात, नंतर तिथे काम करणारे लोक नंतर तिथे राहू लागतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे चार रस्ते एकत्र आले तर तिथे सुद्धा काय होते, एक छोटस शहर, नागरी वस्ती तयार होते. एक साधं उदाहरण म्हणजे रस्त्यामुळे सुद्धा नागरी वस्ती कशा प्रकारे निर्माण होते याचं एक उदाहरण आपण पाहिलं. त्यानंतर तशाच प्रकारचं उदाहरण दुसरं म्हणजे बाजारपेठ. बाजारपेठ म्हटलं की तिथे हा बाजारच असतो, बाजार म्हटलं की तिथे वेगवेगळ्या गोष्टींची दुकानं उपलब्ध असतात. कापडाची दुकानं, सोनारांची दुकानं, हार्डवेअरची दुकानं, अशा पद्धतीने वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू असतात, वेगवेगळी दुकानं त्या ठिकाणी सुरू असतात. नंतर टपाल सेवा, आणखी काय सेवा असते शहरी भागामध्ये बघा, ही जी एकवटलेली वस्ती आहे, नागरी वस्ती आहे, त्या ठिकाणी रस्ते तर असतातच सगळ्या बाजूंनी येणारे. मुंबईचं उदाहरण घ्या, मुंबईमधून बघा दोन प्रमुख मार्ग बाहेर पडलेले आहेत. आपण प्रॉपर साऊथ मुंबईकडून, दक्षिण मुंबईकडून जर का निघालो तर एक वेस्टर्न हायवे आणि एक ईस्टर्न हायवे. पश्चिम महामार्ग म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, हे दोन महामार्ग बाहेर पडतात. आणि पूर्व मुंबईतून पूर्व द्रुतगती महामार्ग जो बाहेर पडतो तो कुर्ल्यापर्यंत आला की त्याचे पुन्हा दोन मोठे महामार्ग निर्माण होतात, एक नाशिक हायवे आणि दुसरा पुणे हायवे. म्हणजे या मुख्य रस्त्यांनी आपण काय करतो, बाहेर पडतो मुंबईतून आणि पुढे गेल्यानंतर या मोठ्या रस्त्यांना, महामार्गांना छोटे छोटे रस्ते जोडलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी. हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. अशी परिस्थिती ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक नागरी वस्ती जिथे वसलेली आहे तिथे आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून रस्ते, बाजारपेठा, टपाल सेवा, टपाल सेवा माहित आहे तुम्हाला, पोस्टाची पेटी तुम्हाला समोर दिसते बघा, अलीकडे पत्र लिहिणं हा प्रकार थोडासा कमी झालेला आहे, म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना तरी पोस्टामध्ये जाण्याची सहसा गरज लागत नाही, पण तुमचे पालक पोस्ट खातं जी सेवा देते त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचे पालक मात्र पोस्टात जात असतील. तर मुलांनो टपाल सेवा सुद्धा असते, त्यानंतर दवाखाने असतात. टपाल सेवेच्या बाबतीत आणखी एक सांगायचं आहे, गावचा पत्ता जेव्हा दिला जातो तेव्हा मुक्काम पोस्ट, समजा एखाद्या गावाचं नाव आहे काय, एखाद्या गावाचं नाव आहे समजा बोर्डी, पालघर जवळ बोर्डी आहे, तर तिथे पालघर जवळ बोर्डी किंवा सफाळा ही गावं आहे किंवा सालवड आहे, मग ह्या ठिकाणची माणसं पत्ता देताना कसा देतात, मुक्काम पोस्ट बोर्डी किंवा मुक्काम पोस्ट सफाळा
तालुका पालघर जिल्हा ठाणे, सॉरी तालुका जिल्हा पालघरच्या जवळ असेल तर तालुका जिल्हा पालघर, जर तालुका असेल तर तालुक्याचं नाव, पण पहिलं काय लिहितात मुक्काम पोस्ट। आता हे मुक्काम म्हणजे तुम्ही तिथे राहता आणि तुम्हाला पोस्ट सेवा कोणतं पोस्ट देतं, टपाल सेवा कोणतं पोस्ट ऑफिस देतं त्या गावाचं नाव, म्हणून मुक्काम पोस्ट बोर्डी याचा अर्थ तुम्ही राहताही त्या गावात आणि त्या गावात पोस्ट खातं सुद्धा आहे, पोस्ट ऑफिस सुद्धा आहे असा त्याचा अर्थ। पण काही गावांना पोस्ट नसतं, मग ते काय करतात, समजा दुसरं पेरूची वाडी आणि चिकूची वाडी समजा ही दोन गावं आहेत, म्हणजे पेरूच्या वाडीमध्ये पोस्ट नाहीये पण मुक्काम मात्र पेरूच्या वाडीमध्ये आहे, राहतो आपण पेरूच्या वाडी, मग तिथला पत्ता कसा देणार, मुक्काम पेरूची वाडी आणि पोस्ट चिकूची वाडी, म्हणजे पेरूच्या वाडीत तुम्ही राहता आणि पोस्ट कुठे आहे तुमचं, चिकूच्या वाडीमध्ये, म्हणजे अशा पद्धतीने या पोस्टाचं सुद्धा तेवढंच महत्व आहे आणि म्हणून अशा पद्धतीने हा पत्ता दिला जातो, मुक्काम पोस्ट हे दोन्ही त्या पत्त्यामध्ये समाविष्ट केलेले असतात। अशा पद्धतीने टपाल सेवा असते, ही टपाल सेवा जी आहे ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, म्हणजे मोठं पोस्ट ऑफिस हे नागरी वस्तीमध्ये असतं आणि ग्रामीण भागामध्ये हे पोस्टाचं जे ऑफिस आहे ते कमी प्रमाणात तिथे सुविधा मिळतात, अशा पद्धतीचं असतं। ओके, त्यानंतर दवाखाने, अशाच पद्धतीने पोस्टाप्रमाणेच दवाखाना, आरोग्य केंद्र हे प्रत्येक गावामध्ये किंवा काही गावां मिळून एका गावामध्ये पंचक्रोशीतील गावांसाठी एका गावामध्ये आरोग्य केंद्र असतं, हे सरकारी आरोग्य केंद्र असतं आणि इथे मोफत सेवा दिली जाते आरोग्य विषयक, आणि म्हणून जी छोटी छोटी आरोग्य केंद्र, स्वास्थ्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ही गावामध्ये असतात पण तिथे प्राथमिक आजारावरच उपचार केले जातात, छोट्या छोट्या आरोग्यविषयक तक्रारी असतील त्याचंच निवारण इथे केलं जातं, परंतु जर आपल्याला मोठी ट्रीटमेंट घ्यायची असेल, मोठा आजार असेल त्याची ट्रीटमेंट घ्यायची असेल, काही आपल्या शरीराच्या तपासण्या करायच्या असतील, चाचण्या करायच्या असतील, तर मात्र आपल्याला नागरी वस्तीमध्येच जावं लागेल, छोट्या शहरामध्येच जावं लागेल किंवा मोठ्या तिथून मोठ्या शहरात सुद्धा जावं लागेल। थोडक्यात काय, मोठे मोठे दवाखाने, मोठे मोठे हॉस्पिटल हे नागरी वस्तीमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये उपलब्ध असतात। अशा या वेगवेगळ्या कारणांमुळे ही वस्ती त्या ठिकाणी स्थापित झालेली आहे, वसलेली आहे, एकवटलेली आहे आणि म्हणून याला एकवटलेली वस्ती सुद्धा म्हटलेला आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या वाढली, वेगवेगळ्या कारणांमुळे वस्ती वाढली तर हळूहळू काय होतं, खेड्याचं मोठं गाव तयार होतं, गावाचं मोठं गाव तयार होतं, मोठ्या गावाचं एक नागरी वस्ती तयार होते आणि हळूहळू शहर आणि त्याचं रूपांतर महानगरामध्ये सुद्धा होत जातं। याची तुलना जर का करायची असेल तर सरळ साधं उदाहरण म्हणजे तालुका आणि जिल्हा, साधारणतः तालुक्यापेक्षा जिल्ह्याच्या ठिकाणचं जे शहर आहे ते मोठं असतं, कारण एक नाशिकचं उदाहरण जर का आपण घेतलं तर नाशिक हे महानगर आहे, वेगवेगळ्या सुविधा, सरकारी कार्यालय, चलनी नोटा छापण्याचा जो कारखाना आहे, आपल्या चलनातल्या नोटा छापण्याचा जो कारखाना आहे तो सुद्धा नाशिकमध्ये आहे, म्हणजे अशा प्रकारचे खूप मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आहेत, म्हणून ते महानगर आहे, त्याचा विस्तार मोठा आहे, सोयी सुविधा मोठ्या आहेत। तुलनेत नाशिकच्या आजूबाजूला म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये असणारे जे तालुके आहेत ते नाशिक शहराच्या तुलनेत ही छोटी शहरं आहेत,
बाजूला इगतपुरी असेल, सिन्नर असेल, म्हणजे ही एक उदाहरण सांगितलं. हे प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून हा काय विकासाचा वेग वाढता आहे, लोकसंख्येचा वेग वाढता आहे आणि म्हणून हा शहरांमधला बदल आपल्याला पाहायला मिळतो, वस्तींमधला बदल आपल्याला पाहायला मिळतो. नागरी व शहरी भागामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा फायदा ग्रामीण वस्तीतील लोकांना होतो. बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठे उपलब्ध असतात, तर नागरी वस्तीमध्ये. म्हणून नागरी वस्तीमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा उपयोग त्या नागरी वस्तीपासून जवळ असलेली जी खेडी आहे, ग्रामीण वस्ती आहे, तेथील लोकांना होतो. आत्ताच सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे टपाल सेवा असेल, मोठं पोस्ट ऑफिस तुम्हाला पाहिजे असेल, त्याच्याशी निगडीत तुमचं काम अडलं असेल, तर तुम्हाला नागरी वस्तीमध्ये जवळच्या शहरामध्ये जावं लागेल. आरोग्य विषयक तुम्हाला मदत हवी असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यानंतर तुमची गरज असेल तर तुम्हाला नागरी वस्तीमध्ये मोठ्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घ्यायला जावे लागेल. ते अशा पद्धतीने ही उदाहरण झाली. किंवा तुम्हाला प्रवास करायचा आहे, लांबची गाडी पकडायला जायचंय तुम्हाला, तर रेल्वे स्टेशन हे तुमच्यापासून दूर असेल, तिथे वेगळं शहर असेल, नागरी वस्ती असेल. किंवा तुमच्या गावामध्ये एसटी डेपो असेलच असं नाही, पण एसटी डेपो ज्या गावामध्ये आहे ते साधारण शहरच असतं, ती नागरी वस्ती असते. आणि म्हणून दूरचा प्रवास करण्यासाठी गाडी पकडायची असेल तर तुम्हाला एसटी डेपो हवा आहे आणि एसटी डेपो हा नागरी वस्तीमध्ये आहे. म्हणजेच खेड्यातल्या लोकांना आपल्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी नक्कीच नागरी वस्तीमध्ये जावं लागतं. म्हणून असं म्हटलंय की ग्रामीण वस्तीतील लोकांना शहरामध्ये किंवा नागरी वस्तीमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा निश्चितपणे उपयोग होतो किंवा तो उपयोग करून घेता येतो. त्याचं दुसरं उदाहरण, ग्रामीण वस्तीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. कृषी या पाठामध्ये आपण पाहिलं, शेतीचे प्रकार आपण पाहिले. ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय मुख्य प्रमुख मोठ्या प्रमाणात आहे हे आपण पाहिलं. आणि म्हणून मग शेतीमध्ये पिकलेलं कि पिकवलेलं जे उत्पन्न आहे, अन्नधान्य आहे, भाजीपाला आहे, हा विकण्यासाठी बाजारपेठ हवी आणि ती कुठे आहे, तर नागरी वस्तीमध्ये आहे. कारण ग्रामीण भागामध्ये पीक मोठ्या प्रमाणामध्ये येतं, तुलनेत ते पीक विकत घेणारी माणसं तिथे नसतात, एवढी नसतात. आणि म्हणून तो माल विकण्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांना आपल्या जवळच्या शहरामध्ये जावं लागतं, नागरी वस्तीमध्ये जावं लागतं. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये पिकवलेला शेतमाल हा नागरी किंवा शहरी भागामध्ये शेतकरी विकण्यासाठी जातात. हा प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना नागरी वस्तीचा झालेला फायदा आहे. मुलांनो, काही शेतकरी काय करतात, आपल्या बाजूच्या आपल्या गावाच्या बाजूला छोटस शहर असेल त्या शहरामध्ये आपला शेतमाल व्यापाऱ्याला देतात. काही लोक त्या छोट्या नागरी वस्तीमध्ये न जाता त्याही पेक्षा मोठी नागरी वस्ती असेल तिथे घेऊन जातात. आणखी थोडक्यात सांगतो, आपल्या शेजारच्या बाजारपेठेमध्ये माल न देता तो काही लोक तालुक्याच्या बाजारपेठेत घेऊन जातात. काही लोक तालुक्याच्या बाजारपेठेत भाव नाही मिळाला तर जिल्ह्याच्या बाजारपेठेमध्ये जातात. तिथेही त्यांचं समाधान नाही झालं आणि त्यांना जर का शक्य असेल वाहतूक करणं तर ते राजधानीच्या शहरामध्ये. म्हणजे आजही मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे अशा मोठ्या महानगरांमध्ये अगदी ग्रामीण भागातले शेतकरी आपला शेतमाल थेट बाजारामध्ये विकायला घेऊन येताना पाहायला मिळतात. आणि म्हणून अशा प्रकारे शेतकऱ्याला किंवा ग्रामीण भागातल्या ग्रामीण वस्तीतल्या लोकांना जे शक्य होईल त्या नागरी वस्तीमध्ये ते आपला माल विकतात आणि त्या नागरी वस्तीचा फायदा करून घेतात.
मुलांनो, ही नागरी वस्ती म्हटलं त्या या दोन्ही गोष्टी आहेत बघा. नागरी वस्तीमध्ये या सुविधा आहेत, नागरी वस्तीमध्ये या सुविधा निर्माण केल्या गेल्या असंही म्हणता येईल. आणि नागरी वस्तीमध्ये या सुविधा असल्यामुळे ती नागरी वस्ती आणखी मोठी झाली, त्याचं रूपांतर महानगरामध्ये झालं असंही आहे. एखाद्या शहरामध्ये काही माणसं रोज कामासाठी येतात जातात, कालांतराने ती तिथेच स्थायिक होतात का? तर या छोट्या शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, ते तिथे राहणं पसंत करतात, त्यामध्ये या सुविधा आहेत. मग शाळा, दवाखाना, बँक, बाजारपेठ यासारख्या अनेक सुविधा आहेत की त्या तिथे उपलब्ध असतात, म्हणून लोक तिथे जमा होतात. काही लोक रोज येतात जातात, काही लोक कालांतराने तिथे स्थायिक होतात, हळूहळू त्या नगराचं महानगर व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की या शहराचं रूपांतर महानगरात होताना या सुविधा अगोदर ते नागरी वस्ती निर्माण झाली म्हणून या सुविधा निर्माण झाल्या किंवा निर्माण केल्या, आणि नंतर या सुविधा निर्माण झाल्यामुळे त्या नागरी वस्तीचं रूपांतर महानगरामध्ये झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. मोठमोठ्या शैक्षणिक संस्था एखाद्या छोट्या शहरामध्ये असतील तर त्या शैक्षणिक संस्थांच्या निमित्ताने अनेक लोक त्या ठिकाणी येतात, राहतात, लोकसंख्या वाढते, त्या शहराचं रूपांतर महानगरामध्ये होतं. अगदी खेडेगावामध्ये आपण गेलो तर ही सुविधा आपल्याला पाहायला मिळत नाही. ही म्हणजे कोणती? तुमच्या समोर एक मशीन आहे, सर्वांना माहित आहे हे एटीएम मशीन. हो सर. बरोबर. तुमच्या पालकांसोबत कधीतरी तुम्ही पैसे काढायलाही गेला असाल. हो सर, मी गेली होती. अशा प्रकारचे मशीन आहेत, म्हणजे अशा प्रकारची दोन प्रकारचं मशीन येतं. एका प्रकारच्या मशीन मधून आपण पैसे काढू पण शकतो आणि पैसे भरू पण शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने बँकेत न जाता, कारण बँकेमध्ये जायचं एवढी मोठी रांग लावायची, तासन तास आपला वेळ घालवायचा, त्यापेक्षा एटीएम वर काही जास्त लाईन नसते, एक दोन माणसं असतात. बँकेत जाऊन एटीएम कार्ड वापरू शकतो आपण, एटीएम मशीनचा वापर करू शकतो. आणि अलीकडे आपण ही सुविधा, आपल्याला एकमेकांना पैसे द्यायचे असतील तर एटीएमच्याही पुढे आपण गेलो आहोत. मोबाईल वरून सुद्धा एका माणसाच्या अकाउंट वरचे पैसे दुसऱ्या माणसाच्या अकाउंट वर जातात, म्हणजे त्या माणसाची भेटही घ्यायला नको, कुठे लाईन लावायला नको, वेळ घालवायला नको, प्रवास करायला नको. बघा, या सुविधा ज्या आहेत या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जरूर आहेत एटीएमच्या, परंतु मोबाईल नेटवर्कचं जाळं एवढं पसरलेलं आहे की आज अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे ऑनलाईन व्यवहार चालतात, मोबाईल वरून हे व्यवहार चालतात. ही एक विकासाची वाटचाल आहे. नेटवर्क ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणापर्यंत ही सुविधा जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यावरून आपण एका जागेवर बसून, पूर्वी गावी जायचं म्हणजे 2 दिवस अगोदर जायचं, रिझर्वेशन करायचं, त्या रिझर्वेशनसाठी 2 तास लाईन मध्ये उभं राहायचं, आणि आपला नंबर आला की गाडी फुल झालेली असायची, असं कितीतरी वेळा व्हायचं. परंतु आज ही परिस्थिती तुम्हाला मात्र अनुभवायची गरज नाहीये. आज मोबाईलवर आपण रेल्वेचं तिकीट काढू शकतो, विमानाचं तिकीट काढू शकतो, त्याचं रिझर्वेशन करू शकतो. आपल्याला लगेच सीट नंबर कन्फर्म होतो, वेटिंग असेल तर वेटिंगचा नंबर आपल्याला कळतो. अशा पद्धतीने या सगळ्या सुविधा आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहेत. एवढंच कशाला, वेगवेगळ्या देशांची माहिती आज आपल्या हातामध्ये एवढासा छोटा मोबाईल त्यावर आपल्याला शोधता येते. या सुविधांची सुरुवात ही नागरी वस्तीतून झालेली आहे आणि हळूहळू ही ग्रामीण वस्तीपर्यंत पोहोचलेली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवीन शोधामुळे मानव आपल्या जीवनात किती प्रगती करत आहे
याची माहिती आपण घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी मी तर खूप मर्यादित उपयोग तुम्हाला सांगितले, यापेक्षाही जास्त उपयोग तुम्हाला माहित आहेत. मोबाईल हातात आल्यानंतर त्याचा काय काय उपयोग करू शकतो, एखादा पत्ता जरी आपल्याला मिळत नसेल आणि आपण गाडी चालवत असू, त्या मोबाईलवर लोकेशन टाकलं की ते आपल्याला सांगतं डावीकडे वळा उजवीकडे वळा, हा एक उपयोग आहे. अशा पद्धतीने या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी अडचणीच्या होत्या त्या सुलभ झालेल्या आहेत. परंतु या सर्व यंत्रणांची सुरुवात किंवा आजही या यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कुठे असतील तर त्या शहरांमध्ये आहेत. परंतु म्हणालो मी की नेटवर्क जिथे पोहोचलेलं आहे, ज्या गावापर्यंत पोहोचलेलं आहे, ज्या ग्रामीण वस्तीमध्ये पोहोचलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा या नेटवर्कचा उपयोग करून घेतला जातो. नागरी वस्तीमध्ये जर जास्त होत असेल तर त्या तुलनेत कमी का होत नाही, परंतु ग्रामीण वस्तीमध्ये याचा उपयोग निश्चितपणाने केला जातो. मुलांना ग्रामीण वस्ती नागरी वस्ती, ग्रामीण वस्ती नागरी वस्ती हे आपल्या डोळ्यासमोर अगदी चित्र उभं राहिलेलं आहे. आणि आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, त्यामध्ये लाईट असेल, दवाखाना असेल, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था, या सगळ्या सुविधा मिळत मिळत गेल्या की ग्रामीण वस्तीचा विकास होत जातो आणि त्यातून नागरी वस्ती निर्माण होते. आता ही प्रक्रिया तरी कशी होते? आपल्या ताटामध्ये जेवायला बसलो की मस्त गरम गरम गोल गोल चपाती असते. अरे पण ती चपाती तयार कशी होते? शेतातून गहू आल्यानंतर ते गहू निवडायचे, चक्कीमध्ये जाऊन त्याचं पीठ तयार करून आणायचं, ते मळायचं, त्याची चपाती करायची, ती भाजायची, त्याच्यानंतर तुमच्या ताटामध्ये येते. तसच एखादी घटना किंवा एखादा परिणाम अचानकपणे आपल्या समोर येत नाही, त्याच्यासाठी काही अवधी जातो, त्या अवधीमध्ये काही प्रक्रिया घडतात. तसं एखादी ग्रामीण वस्ती आज रात्री ती ग्रामीण होती आणि उद्या सकाळी उठल्यानंतर ती शहरी वस्ती झाली, नागरी वस्ती झाली, असं होत नाही. या वस्त्यांच्या विकासाच्या दरम्यान काही कालावधी जातो आणि त्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया घडतात. त्या कोणत्या प्रक्रिया आहेत त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. मुलांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या कामधंद्यानिमित्ताने आजूबाजूचे लोक एका ठराविक वस्तीमध्ये वारंवार येतात. याच आणखी एक नवीन उदाहरण तुम्हाला सांगायचंय की गावी ग्रामीण भागामध्ये आठवड्याचा बाजार असतो, आठवड्यातून एकदाच बाजार असतो, तो वार ठरलेला असतो, हे मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय. त्या आठवड्याच्या बाजारचं जे गाव आहे ते गाव साधारण पंचक्रोशीतल्या खेडे गावांच्या तुलनेत थोडस मोठं असतं, कारण तिथे बाजारपेठ असते, व्यापारी पेठ असते, वाहनतळ असतो, बाजार तळ असतो, म्हणजे त्याला मार्केट यार्ड म्हणतो आपण. आणि साधारण इतर गावांच्या तुलनेत त्या ठिकाणची लोकसंख्या थोडीशी जास्त असते, म्हणून वस्ती जास्त असते, म्हणून सुविधा तिथे असतात, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार आहोत, एक छोटस शहर. बघा, म्हणजे ह्या बाजाराच्या निमित्ताने नंतर हळूहळू लोकांना कळतं, अरे इथे व्यापार चालतो, इथे व्यवसाय चालतो, इथे आठवडे बाजार भरतो, म्हणजे आपण तिथे गेलं पाहिजे. ज्याची शेती नाही ना, किंवा जो शेती करत नाही, किंवा शेती करून एखादा माणूस जेव्हा स्पेअर मध्ये असतो, शिल्लक असतो, तो तिथे जाऊन व्यवसाय करतो. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तिथे करतात लोक, बांधकाम व्यवसाय असेल, हार्डवेअरचा व्यवसाय असेल, दवाखाना असेल, मेडिकल असेल, अशा पद्धतीने लोक विचार करतात आणि तिथे येऊन व्यवसाय सुरू करतात आणि त्या शहराची लोकसंख्या आणि वस्ती वाढत जात, हळूहळू छोटस शहर तयार झालं. बघा, एक निमित्त मी तुम्हाला सांगितलंय, ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून एका छोट्या गावाचं
रूपांतर शहरात झाले, छोट्याशा शहरात झाले. या प्रक्रियेच्या माध्यमातून एक ग्रामीण वस्तीचं रूपांतर छोट्याशा नागरी वस्तीमध्ये झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मुलांना लोकांना राहण्यासाठी घर तर लागतात, खाण्यापिण्यासाठी धान्य लागतं, कपडे लागतात, मुलांसाठी शिक्षण हवं, त्या शिक्षणाच्या सोयी हव्या, आजारी पडलं तर औषधं हवे, जास्त आजारी पडले तर दवाखाने पण हवे. या सगळ्या सुविधा या शहरामध्ये काय होतात, उपलब्ध होतात. आता त्या सुविधा काही अचानक उपलब्ध होत नाही, की सगळ्या सुविधा सरकार आपल्याला उपलब्ध करून देत नाही. मानवच मानवाच्या गरजा ओळखून आपले व्यवसाय सुरू करतात. या गावामध्ये कापडाचं एकही दुकान नाही, मग तिथे कापडाचं दुकान सुरू करा. या गावामध्ये एकही मेडिकल नाही, मग मेडिकल सुरू करा. इथे भाजीपाल्याची गरज आहे, भाजीपाल्याचे स्टॉल लावा किंवा दुकानं सुरू करा. अशा पद्धतीने वेगवेगळे व्यवसाय सुरू करून ग्रामीण वस्तीची नागरी वस्ती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. या चित्रामध्ये ह्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. पहिलं चित्र तुम्ही पाहिलं अन्नधान्य, दुसऱ्या चित्रामध्ये कापड आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक संस्था आहे, खालच्या लाईनला आरोग्य केंद्र आहे, भाजीपाल्याचं दुकान आहे. आता एक चित्र जे आहे ते मात्र जरा वेगळं दिसतंय. कोण सांगेल बरं मला समोरच्या स्लाइड? सांगू चैताली. फॅक्टरी. ओके ओके. कारखाने. कारखाना आहे तो. कसा कारखाना दिसतो बरं तुम्हाला सर? कशाचा कारखाना दिसतो? काय आहे ते? कशाची? कशाचा कारखाना आहे काही अंदाज लावू शकता? बरं ठीक आहे, मी सांगतो. त्या ठिकाणी त्या मोठ्या मोठ्या ट्रक दिसतायत ना, त्या ट्रक मध्ये भाजीपाला आहे का? कांदा बटाटा. मग गवताचा कारखाना कसा असेल बरं? त्या गवताच्या कारखान्यातून काय करणार? गवत कारखान्यात घालून काय? साखरेचा कारखाना. मग त्या टेम्पो मध्ये ट्रक मध्ये काय असेल? ऊस असेल. व्हेरी गुड. असेल म्हणण्यापेक्षा आहेच. तर हा आहे साखर कारखाना, आणि तो बाजूला जो ट्रक टेम्पो दिसतो त्यामध्ये आहे ऊस. आता एक साधं उदाहरण घेऊया. हा साखर कारखाना, कोणताही कारखाना उभा करायचा असेल तर तिथे रस्ता, वीज आणि पाणी. बघा, रस्ता, वीज, पाणी या प्रामुख्याने जागा तर उपलब्ध हवीच, पण त्या जागेमध्ये रस्ता येण्याजाण्यासाठी पाहिजे, कारखान्यासाठी लाईट हवी, आणि कच्च्या मालापासून पक्का माल तयार करायचा असेल तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी पाणी हवं. आणि म्हणून या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. अशा प्रकारे एखाद्या ओसाड माळरानावर सुद्धा साखर कारखाना तयार केला जातो. आणि हा साखर कारखाना तिथे सुरू झाल्यानंतर काय होतात, रस्ते अगोदर होते ते डेव्हलप केले जातात, नवीन रस्ते तयार केले जातात, रस्ते विकसित केले जातात, रुंद केले जातात, रस्त्याची सोय होते, पाण्याची सोय आजूबाजूला असेल तरी ते पाणी पुरवठा तिथे केला जातो, लाईटची सोय आजूबाजूला असेल तरी तिथे ती आणली जाते. या बेसिक सुविधा तिथे निर्माण केल्यानंतर या ठिकाणी आपण हेच उदाहरण घेऊया की ऊसापासून साखर तयार करण्याचा साखर कारखाना. एकदा जर का तो साखर कारखाना उभा राहिला आणि सुरू झाला, साखर सुरू होऊ लागली, तयार होऊ लागली, की त्या कारखान्यात आजूबाजूच्या गावातले लोक तिथे कामाला येतात. मग त्या लोकांना तिथे हॉटेलची सोय, दवाखान्याची सोय. बघा, अगोदर फक्त कारखाना, नंतर माणसं तिथे कामाला येणारच. एक कारखाना म्हटलं की हजारो कामगार तिथे कामाला असतात. मग त्या लोकांना तिथे दवाखाना हवा, हॉटेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
या कारखान्याच्या बाजूला नंतर जी कामाला तिथे येणारी माणसं काय करतात, कालांतराने तिथे त्या जागेवर घर बांधतात, तिथे राहतात. हळूहळू त्यांची मुलं, त्यांच्या मुलांचं शिक्षण, पुन्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सुविधा तिथे येतात. तुमचा दवाखाना, मेडिकल, कापडाचं दुकान, हॉटेल, सगळ्या सुविधा त्या ठिकाणी येतात. हळूहळू त्या कारखान्याच्या भोवती एकही घर नव्हतं, परंतु हजारो घरं त्या ठिकाणी निर्माण होतात, वस्ती निर्माण होते. ती वस्ती हळूहळू वाढत जाते. एक ओसाड माळरान होतं, तिथे कारखाना आला, वस्ती आली. हळूहळू त्या माळरानाचं खेड्यात, शहरात, नगरात, महानगरात रूपांतर व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला सांगितलं की ग्रामीण वस्तीपासून नागरी वस्ती निर्माण होते, यातली प्रक्रिया काय आहे, तर ही प्रक्रिया आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला बाजारपेठेचं उदाहरण दिलं, आता मी तुम्हाला कारखान्याचं उदाहरण दिलं. याच वेगवेगळ्या प्रकारच्या कारणामुळे, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून ग्रामीण वस्तीचं रूपांतर काय होतं, शहरी वस्तीमध्ये किंवा नागरी वस्तीमध्ये होतं. बघा, तिकडे शेतकरी काय करतो, शेत काढतो. परंतु छोट्या छोट्या गावांमध्ये, शहरांमध्ये तुमच्या समोर ज्या सुविधा आहेत, या सुविधा ही त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची सोय आहे, आणि म्हणून अशा प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतात. हे व्यवसाय म्हणजे काय, त्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेले व्यवसाय. मुलांना मगाशी सुद्धा सांगितलं की नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची जी पूर्ती आहे, पूर्तता आहे, ग्रामीण वस्त्या करतात. अर्थात मोठी मोठी शहर आहे, कोणत्याही प्रॉपर शहरामध्ये शेती होत नाही. कोणत्याही शहरामध्ये त्या शहराला अन्न पुरवठा करू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती होत नाही. म्हणून प्रत्येक महानगराला, प्रत्येक नागरी वस्तीला जो अन्न पुरवठा लागतो किंवा दैनंदिन अन्नाची जी गरज आहे, ही निश्चितपणे ग्रामीण वस्तीतूनच केली जाते. आजही मुंबईला किंवा मुंबई सारख्या महानगरांमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्या अन्नविषयक सर्व गरजा त्या मुंबईपासून जवळ असलेली जी ग्रामीण वस्ती आहे तिथूनच माल येतो आणि गरजा पूर्ण होतात. आता ही महानगर आहेत, या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या, मोठ्या म्हणण्यापेक्षा दूरच्या ग्रामीण वस्तीतून माल येतो. अगदी पंजाब राज्यामध्ये पिकणारा गहू सुद्धा मुंबईमध्ये येतो. पंजाबमध्ये पिकणारा गहू मुंबईशिवाय इतर महानगरात सुद्धा जातो. आपल्या कोकणामध्ये पिकणारा जो तांदूळ आहे हा सुद्धा ग्रामीण वस्तीपर्यंत जातो, आणि कोकण हा ग्रामीणच भाग आहे. त्या ग्रामीण भागातून पिकवलेला तांदूळ हा इतर शहरांमध्ये सुद्धा पुरवला जातो. अशा पद्धतीने ग्रामीण वस्तीतूनच अन्नविषयक गरज ही नागरी वस्तीमधील लोकांची पूर्ण केली जाते. त्यानंतर आता फक्त असं आहे का की ग्रामीण वस्तीचा उपयोग शहरी वस्तीला होतो, नाही. याच्या अगोदर आपण हे पण पाहिलं की शहरी किंवा नागरी वस्तीतील लोकांना जसा ग्रामीण वस्तीचा उपयोग होतो, तसंच ग्रामीण वस्तीतील लोकांना सुद्धा नागरी वस्तीमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा उपयोग होतो. म्हणजे नागरी वस्ती आणि ग्रामीण वस्ती ह्या काय आहे, एकमेकांना पूरक आहेत. दोघांचाही उपयोग एकमेकांना होत असतो. मुलांनो, शहरामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातातच, परंतु आपली ग्रामीण वस्ती जी आहे, अतिशय जे सण आजही शहरामध्ये साजरे होत नाही, सेलिब्रेट होत नाही, असे अनेक सण हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याचं एकच उदाहरण सांगणार मी, बैलपोळा. महानगरामध्ये बैलच नाही तर बैल पोळा कसा करणार? मग आम्हाला टीव्हीवर बघायला लागतो, आम्हाला पुस्तकात वाचायला लागतो पोळा किंवा बैल पोळा.
मग अशा प्रकारचे नागपंचमी शहरातही होते काही ठिकाणी, परंतु ग्रामीण भागामध्ये हा सण मोठ्या प्रमाणामध्ये असतो. म्हणजे असे काही सण आहेत हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजही साजरे केले जातात, त्याची परंपरा आहे. याचा अर्थ ग्रामीण भागातील वस्तीमध्ये, ग्रामीण वस्तीमध्ये आपली लोकसंस्कृती जी आहे ही टिकवून ठेवलेली आहे, रुजलेली आहे. हे बघा ग्रामीण वस्तीतील संस्कृतीचे जतन. आता सांगितल्याप्रमाणे हा आहे नंदीबैल. पूर्वी शहरामध्ये हे नंदीबैल फिरताना दिसायचे, आज त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. मुलांनो, मी आता म्हणालो की संस्कृतीचं जतन. गंगा पूजन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. बरेच लोक गंगेचं पाणी आणतात, म्हणजे गंगाजल आणतात आणि त्याची पूजा करतात. एखाद्या शेतकऱ्याने विहीर खणली आणि विहिरीला पाणी लागलं ना तर त्या पाण्याची पूजा केली जाते. ही विहीर खणणाऱ्या कामगारांना जेवण दिलं जातं, जे ही संस्कृती आहे. आणि म्हणून गावच्या ठिकाणी नदीची सुद्धा पूजा केली जाते, कारण या नदीमुळे त्यांची वस्ती निर्माण झाली आहे तिथे, या नदीमुळे त्यांची शेती होते, या नदीमुळे त्यांची वस्ती निर्माण झाली, शेती होते, त्यांची उपजीविका होते, आणि म्हणून या नदीची सुद्धा पूजा केली जाते. अशा पद्धतीने संस्कृतीचं जतन ग्रामीण भागामध्ये होतं. आणखी नागरी वस्ती होण्याचं कारण, आणखी राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग याचं स्पष्टीकरण मी मगाशी तुम्हाला दिलं. चार रस्ते एकत्र आले म्हणजेच महामार्ग ज्या ठिकाणी आहे, महामार्ग एकत्र आले त्या महामार्गाच्या आजूबाजूला सुद्धा वस्ती निर्माण होते, नगर निर्माण होतं. अशा पद्धतीची नगर आणि महानगर भारतामध्ये अनेक आहेत. त्यापैकी काही ठळक महानगर पाहूया आपण. भारतातील महानगरे मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगलोर किंवा त्यानंतर आणखी आहेत अहमदाबाद, हैदराबाद. आता ही शहरं कोणत्या राज्यात आहेत याचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. त्यानंतर मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक, हे सर्व झालेलं आहे. पण एक उजळणी बघा, प्राकृतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक. मानवी वस्तीवर परिणाम करणाऱ्या घटकांचं तीन भागात आपण विभाजन जर का केलं, विभागणी केली, तर प्राकृतिक घटक आहेत, सांस्कृतिक घटक आहेत आणि आर्थिक घटक. त्यामध्ये प्राकृतिक घटक जे आहेत त्यामध्ये भूरचना, जमीन, जमिनीवरची मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा. बघा या सगळ्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं जमिनीची रचना, आठवा डोंगराच्या माचीवर बांधलेली घर, त्यानंतर जमीन, मृदा, सुपीक जमीन जिथे आहे तिथे सुद्धा वस्ती, त्यानंतर हवामान, हवामानाचाही विचार केला जातो, पाणी पुरवठा, नदी किनारा. तुम्ही म्हणाल सर शुष्क भूमी सोडलं, शुष्क भूमी म्हणजे कोरडं हवामान, म्हणजे तिथे इथे जमीन म्हटलंय भूमी, जमीन सुद्धा त्या ठिकाणची रखरखीत झालेली असते, म्हणजे पावसाचं प्रमाण कमी. म्हणजे यासाठी आपल्याला राजस्थानचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे की जिथे पाणवठ्याची जागा आहे त्याच ठिकाणी वस्ती आहे. एकंदरीत हे संकलन केलेलं आहे प्राकृतिक स्वरूपाचे कोणकोणते घटक मानवी वस्तीवर परिणाम करतात ते आपण पाहिलं. त्यानंतर सांस्कृतिक घटक, त्यामध्ये संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, ऐतिहासिक संदर्भ. यामध्ये दोन गोष्टी मला सांगायच्या. पर्यटन, बऱ्याच ठिकाणी पर्यटनासाठी वारंवार लोक जातात. आपलं महाबळेश्वर घेऊया, थंड हवेचं ठिकाण, माथेरान घेऊया, त्या डोंगरावर एरवी कोणी जाणार नाही, पण फिरायला लोक पर्यटन म्हणून जातात ना, त्यावेळेला तिथे मात्र लोकांच्या सुविधांचा विचार केला जातो. आणि म्हणून तिथे माथेरानच्या डोंगरावर सुद्धा एक छोटस गाव म्हणा, छोटं शहर म्हणा वसलेलं आहे. महाबळेश्वरच्या डोंगरावर गेलो तिथे सुद्धा मोठा एस टी डेपो आहे,
हॉटेल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तिथे चालतात, म्हणजे पर्यटन स्थळावर सुद्धा ही वस्ती वसलेली आहे. त्यानंतर ऐतिहासिक संदर्भ, वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रातील किल्ले बघा, या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे, वस्ती वसलेली पाहायला मिळते. म्हणजे सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वस्ती निर्माण झालेली आहे. नंतर आर्थिक घटक, ज्या घटकांमुळे काय होते, आर्थिक उलाढाल केली जाते, पैशांची उलाढाल केली जाते, ते घटक म्हणजे जलसिंचन, व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार, शासकीय कार्यालये, वाहतूक आणि संदेश वाहन, या सगळ्या गोष्टी वस्ती निर्माण वर परिणाम करणाऱ्या आहेत. मुलांना आपण पाहिलं नागरी वस्ती, शहर, ग्रामीण वस्ती, त्यातला फरक पाहिला, त्या वस्त्या कशा निर्माण झाल्या, ती प्रक्रिया पाहिली. एकंदरीत या सगळ्या वस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे घटक परिणामकारक आहेत, म्हणूनच या वस्त्यांमध्ये बदल होत गेला हे आपण पाहिलं. त्यामध्ये आताच पाहिलं आपण, शिक्षण असेल, संरक्षण असेल, वाहतूक, आरोग्य, अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव आहे. आणि म्हणून या वस्त्या निर्माण झाल्या, या वस्त्यांमधील प्रक्रिया होत गेली. अशा प्रकारे तुम्ही नेटवर जाऊन, मोबाईलवर जाऊन तुमच्या गावाचा शोध घ्या, नेटवर तुम्ही तुमच्या गावाचा शोध घ्या, त्या गावाची रचना बघा, त्याचा अभ्यास करा, त्याची वैशिष्ट्य तुम्ही अनुभवा, लिहून काढा. त्यानंतर एक गाव झालं की तुमच्या गावापासून जवळचं शहर असेल, त्या शहराचा शोध घ्या नेटवर, आणि त्या शहराची वैशिष्ट्य लिहून काढा, त्या शहरामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत ते लिहून काढा. पुस्तकात वाचून लिहिण्यापेक्षा तुम्ही त्याचा, आता लगेच प्रत्यक्ष जाणं आपल्याला शक्य नाही, परंतु जाल तेव्हा तुम्ही पाहालच आणि लिहाल सुद्धा, परंतु तुम्ही नेटवर मात्र ही माहिती शोधून त्याचा शोध घ्या. नागरी वस्ती, शहरी वस्ती, एक खेडेगाव एक शहर, अशा पद्धतीने वस्तीचा शोध घ्या आणि त्याची माहिती लिहून काढा. मुलांना आपला पाठ या ठिकाणी संपलेला आहे, म्हणून पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही सोडवण्यापूर्वी हा धडा, हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर स्वाध्याय सोडवायचा आहे. सर्वांना धन्यवाद.